हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या चपातीपासून खूपच इंटरेस्टिंग आणि यम्मी असा नाश्ता दाखवणार आहे। अगदी झटपट असा हा नाश्ता बनतो, तर ते काय आहे हे आता आपण बघूया। इथे मी एक शिल्लक राहिलेली चपाती घेतलेली आहे। या चपातीचा आपण याप्रमाणे रोल करून याचे स्ट्रिप्स कापून घेऊया। तुम्ही हाताने याचे तुकडे केले तरीही चालतील, फक्त तुकडे थोडे मोठे करा। आपल्या सर्व स्ट्रिप्स कापून झालेले आहेत, आपण ह्या थोड्या मोकळ्या करून घेऊया। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, आपण या स्ट्रिप्स यामध्ये तळून घेऊ। एक एक करून आपण ह्या सगळ्या स्ट्रिप्स या तेलामध्ये टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या तळून घेऊया। हा चाट खायला खूप टेस्टी लागतो आणि खूप झटपट बनतो। तुम्हाला हा कळणारही नाही की हा चपातीपासून बनवलेला आहे। हा चाट एकदा बनवल्यावर पोळ्या पुरणारही नाही आणि हा खाल्ल्यावर ह्या उरणारही नाही। याप्रमाणे आता चाट बनवा। ह्या चपातीच्या स्ट्रिप्स चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत आणि याचा कलरही बदललेला आहे। आता आपण हे तेलामधून काढून घेऊया। यासारख्या आपण बाकीच्या स्ट्रिप्सही तळून घेऊ। आता आपल्या सर्व स्ट्रिप्स तळून झालेल्या आहेत। अगदी छान आणि क्रिस्पी अशा ह्या स्ट्रिप्स तयार होतात। आता चाट असेंबल कसा करायचा हे आपण बघूया। सर्वात आधी प्लेटमध्ये आपण ह्या तळलेल्या स्ट्रिप्सचे याप्रमाणे छोटे छोटे तुकडे करून ते खाली टाकूया। सर्व चपातीचे तुकडे केल्यानंतर त्यावरती आपण ही पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीरीची चटणी याप्रमाणे पसरून टाकू। यावरती आपण एक चमचा चिंच खजुराची गोड चटणी टाकूया। मी ह्याची रेसिपी याआधी शेअर केलेली आहे, तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ही रेसिपी बघू शकतात। आता एक हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे, ती आपण यावर टाकू। एक बारीक चिरलेला छोटा कांदा, ह्यावरती एक मोठा चमचा आपण दही टाकूया। या दह्यामध्ये मी साखर मिक्स करून घेतलेली होती। यावरती बारीक चिरलेला टोमॅटो घालू। आता थोडीशी ही खारी बुंदी आपण यावरती टाकलेली आहे। सर्वात वरती आपण बारीक पिवळी शेव टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ही डिश सर्व्ह करूया। आता आपला झटपट असा होणारा हा चपाती चाट खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही हा चाट घरी नक्की बनवून बघा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।